Good evening, student. Class TYP Com 2019 Pattern, Semester 6, Subject Auditing and Taxation Paper 2. तर यामधील जो टॅक्सेशनचा टॉपिक आहे त्याचा आज आपण न्यू टॉपिक इन्कम फ्रॉम बिझनेस स्टार्ट करत आहोत. इन्कम फ्रॉम बिझनेसचा जो फॉर्मॅट आहे त्याचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला अगोदरच्या लेक्चरमध्ये दिलेलं आहे की बिझनेसचा प्रॉब्लेम जो आहे इन्कम फ्रॉम बिझनेसचा आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करतो. तर ह्या इन्कम फ्रॉम बिझनेस मध्ये दोन पॉइंट आहेत, एक इन्कम फ्रॉम बिझनेस आहे आणि दुसरा इन्कम फ्रॉम प्रोफेशन आहे. म्हणजे समजा डॉक्टर्स असतील किंवा चार्टर्ड अकाउंटंट असतील तर किंवा वकील असतील तर त्यांचा बिझनेस नसतो, व्यवसाय नसतो, तर त्यांचं जे प्रोफेशन असतं तर त्याच्यापासूनचा इन्कम काढायचा असेल तर तिथे नेट प्रॉफिट नसतो, तर त्यांचे खर्च आणि आलेले पैसे असं असतं कॅल्क्युलेशन. तर तो पण आपण घेणार आहोत, पण आधी बिझनेसचे घेणार आहोत त्यानंतर प्रोफेशनचे घेणार आहोत. तर आज आपण निराली पब्लिकेशनच्या पुस्तकामध्ये म्हणजे टेक्स्टबुक मध्ये पहिला प्रॉब्लेम घेतोय इन्कम फ्रॉम बिझनेसचा. प्रॉब्लेम आधी समजावून घ्या. मिस्टर कुलकर्णी प्रेझेंट फॉलोइंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जेव्हा बिझनेसचा प्रॉब्लेम येतो तर त्यावेळी नेहमी तुम्हाला काय दिलं जाईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलं जाईल. त्यामध्ये आपल्याला काही खर्च आणि काही इन्कम्स असते, त्यावरून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरून काय करणार आहोत तर बिझनेसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. प्रॉब्लेमची जी सुरुवात आहे ती नेट प्रॉफिट पासून होणार. आपण आधी नेट प्रॉफिट घेणार, त्यानंतर त्यातून जेवढे बिझनेसशी रिलेटेड नसलेले खर्च आहेत ते बाजूला काढणार, त्याचप्रमाणे काही ऍडजस्टमेंट दिलेल्या असतात तर त्या बघणार, आणि बिझनेसचे नसले रिलेटेड नसलेले खर्च हे काय करणार आहोत, नेट प्रॉफिट मध्ये ऍड करणार आहोत. त्यानंतर बिझनेसशी रिलेटेड नसलेले इन्कम्स हे आपण काय करणार आहोत, लेस करणार आहोत. तर बघा, नेट प्रॉफिट आहे 41,000 रुपये. आपल्याला सांगितलंय की कॉम्प्युट देअर टॅक्सेबल इन्कम फ्रॉम असेस फॉर असेसमेंट इयर 22-23 साठी कॅल्क्युलेशन विचारलेलं आहे. तर कॅल्क्युलेशन जे आहे ते आपण प्रीवियस इयर 22-23 असेसमेंट इयर 23-24 घेणार आहोत. तर पहा, ग्रॉस प्रॉफिट आहे हा बिझनेसचाच असतो. इंटरेस्ट रिसिव्ड आहे, आपण कुठेतरी पैसे गुंतवले तर त्यावरचं व्याज मिळतं, तर हे बिझनेसचं नसतं, ही गुंतवणूक आहे, गुंतवणुकीवरचं व्याज आहे. त्यानंतर डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी हे पण बिझनेसचं नाहीये. हाऊस रेंट रिसिव्ह, घर भाड्याने दिलं आणि त्यापासूनच भाडं मिळाले आपल्याला तर ते पण बिझनेसचं नाही. म्हणून हे तीनही इन्कम बिझनेसशी रिलेटेड नसलेले आहेत, तर हे तीनही इन्कम्स आपण काय करणार आहोत, नेट प्रॉफिट मधून लेस करणार आहोत. त्यानंतर डेबिट साइड बघा, डेबिट साइडला पर्सनल खर्च किंवा एखादी प्रोव्हिजन कोणती दिसते, तर पर्सनल खर्च किंवा प्रोव्हिजन जे आहे इन्कम टॅक्स आहे बघा, आयकर. आयकर हा वैयक्तिक असतो, त्यामुळे आपण तो बिझनेसशी रिलेटेड नसलेला खर्च आहे म्हणून तो नेट प्रॉफिट मध्ये ऍड करणार आहोत. त्यानंतर डोनेशन, देणगी दिली, बिझनेसशी रिलेटेड नसलेली आहे त्यामुळे आपण ती ऍड करणार आहोत. आता या व्यतिरिक्त काही ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेल्या आहेत, त्या म्हणजे सॅलरी इन्क्लूड ₹4,000 पेड टू डोमेस्टिक सर्वांट. सॅलरीमध्ये 4,000 रुपये घरगुती काम करणारे नोकऱ्यांना दिलेले, मग हे 4,000 बिझनेसचे नाहीये त्यामुळे ते पण आपण ऍड करणार आहोत. त्यानंतर आहे कार एक्सपेन्सेस इन्क्लूड 1/3 फॉर पर्सनल यूज. मग कार एक्सपेन्सेस जेवढे आहेत त्यातले 1/3 आपण काढणार, 6,000 आहेत, 1/3 म्हणजे 2,000 रुपये ते पर्सनल युजचे आहेत, ते ऍड करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन अलाउेबल ऍज पर इन्कम टॅक्स ऍक्ट 1,800. म्हणजे डेप्रिसिएशन किती अलाउड आहे, फक्त 1,800 आहे, आणि आपण इथे किती दाखवलेले डेप्रिसिएशन तर ते आहे 2,400. मग 2,400 आणि 1,800 जो फरक आहे तेवढं एक्सेस डिप्रिसिएशन आपण ऍड करणार आहोत. त्यानंतर आहे ऍक्च्युअल बॅड डेप्ट सफर्ड बाय कुलकर्णी अमाउंटेड ₹400. बॅड डेप्ट 400 रुपये आहे पण इथे बॅड डेप्टच दिलेलं नाही डेबिटला, म्हणजे बिझनेसचा खर्च आहे परंतु तो दाखवलेला नाहीये तर तो आपण लेस करणार आहोत. म्हणजे अलोवेबल आहेत किंवा बिझनेसचेच खर्च आहेत पण दाखवलेले नाही आहेत तर ते वजा करायचे असतात. त्यानंतर पुढे सांगितले लोन हॅज टेकन फॉर बिझनेस पर्पज. आपल्याला डेबिट साइडला इंटरेस्ट आलेला आहे लोन वरच,
तर जर समजा असं काही दिलेलं नसतं की बिझनेस पर्पज साठी लोन घेतलंय, तर आपण हे इंटरेस्ट ऑन लोन सुद्धा पर्सनल म्हणून दाखवलं असतं डेबिट साइडचं. तर आपण सोल्यूशनला सुरुवात करूया नेट प्रॉफिट पासून. तर पहिल्यांदा वरती नाव द्या कॉम्पिटिशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस ऑफ मिस्टर कुलकर्णी फॉर असेसमेंट इयर 2022-23. आधी घ्यायचा नेट प्रॉफिट अमाऊंटचा जो कॉलम आहे हा इनर कॉलम, हा आउटर कॉलम आहे. नेट प्रॉफिट ऍज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 41,000, 41,000 रुपये. त्यानंतर आपण असे खर्च घेतोय की जे बिझनेसचे नाहीये परंतु प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवले, त्याचप्रमाणे ऍडजस्टमेंट मध्ये पण ज्या ऍडजस्टमेंट आहेत खर्चाच्या त्या ऍड करतोय. ऍड इन ऍडमिशिबल एक्सपेन्सेस डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग त्यामध्ये फर्स्ट घ्या एक्सेस सॅलरी पेड टू डोमेस्टिक सर्वंट. सॅलरी पेड केलेली की एक्सेस नाही लिहिलं तरी चालेल, नुसतं सॅलरी शब्द लिहिला तरी चालेल. सॅलरी पेड टू डोमेस्टिक सर्वंट ऍडजस्टमेंट मध्ये सांगितली होती 4,000 रुपये, ती घ्या 4,000 रुपये. त्यानंतर डेप्रिसिएशन जे ऍक्ट प्रमाणे आहे ते 1,800, पण आपण पेड किती केलं 2,400. मग एक्सेस डेप्रिसिएशन 2,400 आणि 1,800 इतला फरक 600 रुपये. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला डोनेशन आलं होतं, देणगी ही बिझनेसची नसते, ती पूर्ण घेतली 2,000 रुपये. इनकम टॅक्स पर्सनल असतो तो पूर्ण घेतला 1,200 रुपये. आणि कार एक्सपेन्सेस मध्ये 1/3 कार एक्सपेन्सेस हे पर्सनलचे होते, 1/3 6,000 काढले ते आले 2,000 रुपये. आता 4,000 + 600 + 2,000 + 1,200 आणि 2,000 यांची बेरीज केली की बेरीज आउटरला घेतली 9,800. वरच्या 41,000 मध्ये 9,800 ऍड केले, ऍड करून 50,800 आले. आता त्यातून आपण वजा करणार आहोत क्रेडिट साइडचे आयटम जे बिझनेसचे नाहीये. तर त्यामध्ये आहे इंटरेस्ट रिसिव्ह, डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी आणि हाऊस रेंट रिसिव्ह, जे आपण लेस करणार आहोत. लेस रिसिप्ट अंडर अदर हेड बट क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यामध्ये 3 आयटम आहे, इंटरेस्ट रिसिव्ह 8,000, डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी 1,000 आणि हाउस रेंट 20,000. तिन्हींची बेरीज करून आउटरला घेतली 29,000 रुपये. 50,800 मधून 29,000 रुपये वजा केले, बॅलन्स राहिला 21,800. आता इथे सांगितलंय की बॅड डेप्ट सफर झाली परंतु ते दाखवलेच नाही डेबिटला, मग ते 400 रुपये पण आपल्याला लेस करावे लागतील. मग खालच्या ओळीवर घ्या लेस एक्सपेन्सेस अलाउड बट नॉट डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे अलाव केले होते पण डेबिट नव्हते दाखवले, डेबिटला दाखवले नव्हते. ते आहेत बॅड डेप्ट 400 रुपये, सिंगल आयटम आहे त्यामुळे आपण तो डायरेक्ट आउटरला घेऊया 400. आणि आपल्याकडे जो बॅलन्स होता 21,800 चा, त्यातून 400 सॉरी त्यातून 400 आपल्याला लेस करायचे, म्हणून बॅलन्स राहिला आपल्याकडे 21,800तून 400 वजा करून 21,400. मग आपला इन्कम फ्रॉम बिझनेस जो आलेला आहे ज्यावर आपल्याला टॅक्स भरावा लागू शकतो, जर टॅक्सेशनच्या पोझिशन मध्ये बसला तर लगेच टॅक्स भरावा नाही लागत, तर तो आलेला आहे 21,400 रुपये. बघा इथे 21,800 इथपर्यंत बॅलन्स आला होता, त्यातून आपण हे 400 मायनस केले, मग आपला इन्कम फ्रॉम बिझनेस आलेला आहे 21,400 रुपये. हा निराली पब्लिकेशनच्या पुस्तकातील फर्स्ट नंबरचा प्रॉब्लेम होता जो आपण घेतलेला आहे. या ऍडजस्टमेंट होत्या, त्यानंतर हे आपण तयार केलेलं स्टेटमेंट. फर्स्ट नेट प्रॉफिट घेतला, नंतर इनऍडमिशिबल एक्सपेन्सेस ऍड केले आणि काही ऍडजस्टमेंट होते ते आपण ऍड केल्या खर्चा संबंधातल्या. नंतर इन्कम लेस केले आणि एक खर्च असा होता की जो डेबिटला दाखवायला हवा होता पण दाखवला नव्हता तो पण लेस केला. मग इन्कम फ्रॉम बिझनेस आलेला आहे 21,400. इथे आपला निराली पब्लिकेशनचा 1 नंबरचा प्रॉब्लेम कम्प्लीट झाला. थँक्यू.